आपण पाहत आहात साम टीव्ही महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाइन्सवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. पापड सीझन आला घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता. मुंबई महापालिकेकडून लसीकरणासंदर्भात नवी नियमावली जाहीर. सोमवार ते बुधवार दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठ आणि दिव्यांगांचं नोंदणीशिवाय लसीकरण. राज्यातला लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला जाणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. तर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला स्थगिती. मालेगावात आणि मुंब्र्यात ईदच्या खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी. लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली. कोरोनाच्या प्रसारात वाढ होण्याची भीती. आमदार बनसोडे गोळीबार प्रकरणाला नवं वळण. मारहाण प्रकरणी मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल. तर आमदारांनी तानाजीला धमकावल्याची क्लिपही व्हायरल. गडचिरोलीत माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाची गुंडगिरी. कोविड केंद्रावरील डॉक्टरला मारहाण. आरोपी लॉरेन्स पोलिसांच्या ताब्यात. बिहारच्या कटिहरमध्ये रुग्णवाहिकेतून नदीत मृतदेह फेकतानाचा व्हिडिओ समोर. जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश. आतापर्यंत गंगेत 100 हून अधिक मृतदेह आढळल्यानं खळबळ. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला. गाझा पट्टीतील हवाई हल्ल्यात आतापर्यंत 65 जणांचा बळी.